नागभीड तालुक्यात 4 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या असून त्यांचा निकाल गुरुवारला तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आलाय. त्यात गंगासागर हेटी, उसराळ मेंढा, खडकी व नवेगाव पांडव चारही ग्रामपंचायतीवर काँग्रेसने बाजी मारली असून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ही निवडणूक जिल्हा परिषद गटनेते सतीश वारजुरकर यांच्या नेतृत्वात लढवली असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवेगाव पांडव ग्रामपंचायतच्या सरपंचा शर्मिला रामटेके या विद्यमान सरपंच होत्या. पुन्हा या निवडणुकीत त्यांचा विकासकामाची कार्यप्रणाली पाहून त्या गावात मतदानाची पुन्हा सरपंच पदाची धुरा दिली आहे. खडकी देवटक ग्रामपंचायतीवर पंढरी नवघडे हे 203 मते घेऊन विजयी झाले. ग्रामपंचायतीवर हेमंत लांजेवार सरपंच पदावर 430 मते घेऊन विजयी झाले आहेत. ग्रामपंचायतमध्ये दिलीप गायकवाड हे सरपंच पदावर 400 मते घेऊन विजयी झाले आहेत. काँग्रेस पक्षाचा नागभीड ग्रामपंचायतीवर झेंडा ग्रामीण भागातील जनतेने फडकवला. ग्रामीण भागामध्ये काँग्रेस पक्षामध्ये जी काही काम करणारे कार्यकारी आमचे लोक आहेत त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये खूप मोलाचं कार्य करून आपले काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. हे सर्व प्रयत्न त्यांचे कार्यकर्त्याचे असून असाच गावागावामध्ये पूर्ण चिमूर विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जोमानं कामाला लागले असून काँग्रेस पक्षाचा विजय गावागावात कसा होईल या दृष्टीने आमच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्याचा प्रयत्न आहे.